महामार्गावर कराड तालुक्यातील उमरज व शिवळे गावच्या हद्दीत लावण्यात आलेले फलक चुकीच्या ठिकाणी लावल्यानं वाहनधारकांची फसगत होते. फलक उभे करण्याची जागा चुकली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फलकावरील गावाचं नावच चुकीचं लिहिल्यानं गुरुवारी शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. उपतालुका प्रमुख संजय भोसले यांनी चुकीची दुरुस्ती त्वरित न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय. आज NH4 त्या रस्त्याला जे काम केलेलं आहे राजीम प्रा कन्स्ट्रक्शनने, तर ते काम करत असताना त्यांनी जे बोर्ड लावलेले आहेत, समजा आता हा चारेगावचा बोर्ड लावलेला आहे. चारेगाव हा चारेगाव हे नाव महाराष्ट्राच्या नकाशात कुठंही नाही, आणि हे जे बोर्ड लावले ते चुकीच्या पद्धतीचे आहेत. या ठिकाणी चरेगाव असं पाहिजे होतं. दुसरी गोष्ट, इथं जवळ शिवडे गावाचं नाव नाही त्यांच्या बोर्डवरती. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की हे जे दिशादर्शक बोर्ड लावले ते ह्या बाजूला पाहिजे होते, येणाऱ्या लोकांना दिसलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी बोर्ड लावायला पाहिजे होते. पण हे चुकीच्या पद्धतीनं बोर्ड लावलेले आहेत, तरी त्यांनी लवकरात लवकर याची दुरुस्ती करावी, आणि आता शिवसेना स्टाईलनं आंदोलन केलं जाईल, त्या बोर्डची विल्हेवाट लावली जाईल. प्राधिकरण विभागाच्या विरोधात आंदोलनाचा इशारा यावेळी उपतालुका प्रमुख संजय भोसले यांनी दिलाय. तसेच रस्त्याकडेला असणाऱ्या गावाच्या नावाचे फलक दुरुस्त करावेत, तसेच ज्या गावांच्या नावाचे फलक नाहीत ते त्वरित लावण्यात यावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली. दरम्यान चारेगाव हे गाव महाराष्ट्राच्या नकाशावर शोधून सापडणार नाही असं ते म्हणाले.